राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विभाजन के बाद अब दोनों गुटों द्वारा सभाओं का सिलसिला जारी हो चुका है, जिसके चलते अब नागपुर में भी शरद पवार गुट द्वारा नागपुर स्थित स्वागत लॉन में आगामी 13 सितंबर को विदर्भ स्वाभिमान सभा का आयोजन किया गया है, जिसके विषय में जानकारी दी राष्ट्रवादी कांग्रेस के नेता सलिल देशमुख ने। आयोजित पत्रकार परिषद में जानकारी देते हुए सलिल देशमुख ने बताया कि आगामी 13 सितंबर को नागपुर स्थित स्वागत लॉन में सुबह 11 से विदर्भ स्वाभिमान सभा का आयोजन किया गया है, जहां राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के युवा नेता रोहित पवार, रोहित आरआर पाटिल, संदीप क्षीरसागर समेत विधायक सुनील भुसाल आदि विशेष रूप से उपस्थित रहेंगे। जाकी जानकारी देते हुए सलिल देशमुख ने प्रतिपादन किया कि इस सभा के माध्यम से हम आगामी रोड मैप पर सकारात्मक चर्चा करेंगे कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भविष्य में किस प्रकार से चलाई जाएगी। गौरतलब है कि इस सभा में सभी युवा पदाधिकारी फ्रंटल सेल अध्यक्ष एवं पदाधिकारी विशेष रूप से उपस्थित रहेंगे। नागपुर स्वागत लॉन मध्य सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे तरुण मंडळी जी आता नेते एस्टॅब्लिश झालेच आहे, असे रोहित पवार जी असतील, रोहित आरआर पाटील असतील, संदीप क्षीरसागर असतील किंवा सुनील भुसार असतील, हे आपल्यामध्ये विदर्भात येणार आहे आणि विदर्भात येऊन आपल्या विदर्भाच्या 11 जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते हितगुज करून येणाऱ्या दिवसाची वाटचाल कशा पद्धतीने जी आहे त्याच्याबद्दल चर्चा करणार। समान विचाराचे जे दल आहेत, जे घटक पक्ष आहेत, कोणी इंडिया अलायन्समध्ये आहेत, कोणी लहान संघटना आहेत, या संघटनेतला एकत्र करून एक मोठ बांधून आपण कसं येणाऱ्या दिवसामध्ये या हुकूमशाही वाटचालीच्या विरुद्ध जाऊ शकतो याच्या संदर्भात बऱ्याचशा बैठका मागील काळामध्ये पण झाल्या आहेत। त्याच पद्धतीची एक बैठक करून सगळ्यांचे विचार घेऊन आपल्याला हे पुढे न्यायचं, त्याच्यासाठी ही बैठक छोट्या खाली होणार आहे। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।